मी असं ऐकलं की ही सॉलिड गुंडी आणि एरियामध्ये हिला घाबरतात, खरं आहे का? लहानपणी लहान होती ना तेव्हा ती अशी बाहेर आली की तिला लहान मुलं बघून पळून जायचे. म्हणजे हिला बघितलं की ती मुलं पळूनच जायचे बाहेर, कारण त्यांना वाटायचं की आता मार खावा लागणार. ती मारायची पण खूप विचित्र पद्धतीने, बोलतात ना असं ते कॉलर वगैरे. मला फिरायला जायला कुठे आवडतं? एक 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 सांगायचं. हा, पुण्याच्या सायन्स पार्कला. पुण्याच्या सायन्स पार्कला, ओके, इंटरेस्टिंग. राणीच्या बागात. राणीच्या बागेत, नाईस. कोण असतं ग राणीच्या बागेत? सगळे ॲनिमल्स असतात. राणी असते का? वा वा मित्रा, वा काय टाकलंय ना यांनी. राणी आणि टायगर. परत कर ना टायगर. हो रे पिग कसा करतो? पिग पणाचाच करतो. आणि काऊचा आवाज कसा येतो? आणि चिमणीचा, फॉक्सचा पण हाच आवाज आहे. सगळ्यांचा आवाज हाच. जेव्हा मम्मी पप्पांवरती रुसते तेव्हा पप्पा काय करतात? पप्पा असे करतात. कसे करतात? अरे बाप रे, मस्त. तू कुठल्या देशात राहतेस? आम्ही थायलंडला गेलो होतो, तर तिकडे ग्रीट करतात ना, स्वादिका. एक्झॅक्टली. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या बाई तिकडची एक होती, तिने येऊन असं म्हटलं स्वादिका, तर त्याला चपाती खा म्हटल्यासारखं साऊंड झालं. तर हा चिडून तिला म्हणतो, मी नाही खाणार चपाती. ती शाळेत क्लिनिंग शिकून आलेली, त्याच्यात तिने बाल्टीमधनं कपडे धुवून शाळेत तिने प्रॅक्टिस करून आलेली. घरी आल्यानंतर आम्ही तिला बघितलं तेव्हा ती कमोडमध्ये कपडा टाकून धुत होती, कारण बाथरूममध्ये बाल्टी नव्हती. ऍक्च्युली चुकी आमची, जर बाल्टी नव्हती नाहीतर ती बाल्टीमध्ये धुतले असते. कोणाचे कपडे होते? कपडे ती स्वतःचेच होते. तुला कुठलं फिश आवडतं? पापलेट. वाव. रोई. हा, आणि गुलाबजाम. परत झालं नाही. आई बाबांपैकी जास्त कोण ओरडतं? थोडं लार्जर दॅन लाईफ हिचं अशी स्वप्न बसतात ना, तसं हिचं खूप आम्हाला जाणवतं. आणि इव्हन ते आता जेव्हा एखाद्या कोणाचे US मधले काही फोटोज आहे ती बघते, मग तेव्हा आपण US ला कधी जायचं? हा, आपण तिकडे गेलो ना की आपण परत नाही यायचा, तिकडेच बाबा राहायचा, सेटल व्हायचं. तिचे असे स्वप्न बघून थोडासा मला पण धाम फुटतो. जेव्हा पहिल्या दिवशी मुलं शाळेत जातं तेव्हा नॉर्मली रडतात मुलं. मला थोडी भीती वाटत होती पहिला दिवस आहे, रडली असेल का, राहिली असेल का. मी टीचरना विचारलं, टीचर रडत होती का? हो. बाप रे, टीचर म्हणत नाही, कुठे रडते तुमची मुलगी, तुमची मुलगी तर डॉन आहे. डॉन अक्षरशः. म्हणजे ती रुळली तिथे एक दोन मुलांशी मारामारी करून. म्हणजे की हत्ती जर पाण्यात पडला तर काय होईल? ओला. वा वा, गुगली टाकली आहे. वा 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 वा. आणि तुझ्या फ्रीज मध्ये तुला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? पाणी किंवा ज्यूस पिते. अच्छा, पाणी किंवा. आणि मग ज्यूस प्यायला तर काय होतं? बेकार येतो. काय बेकर येतो? घरात भिंतींवर पेंटिंग करायला खूप आवडतं, त्यामुळे जास्त करून आम्हाला कलर वगैरे करावा लागतो. एकदा मी तिला समजवत होती की बाबू आता आपल्याला कलर चाललाय, त्यामुळे आता भिंतींवर कलर करू नको. आता कलर पेंटर कलर करत होता भिंतीवर आणि ती त्याच्या बरोबर बाजूला कलर करत होती. त्याचं पण लक्षण होतं. त्यानंतर त्याने डोक्याला हात लावला, अरे मी एवढं केलेलं आणि सगळं माती. तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहे? मम्मी. तुझ्या मैत्रिणीचं नाव मम्मी आहे का? मम्मीच तुझी मैत्रीण आहे? मम्मी माझी मोठी आहे. मग तू मारतेस तिला? हो का? दबादार मारते. का मारतेस तू? माझी मम्मी म्हणून मी मारते. तिला शाळेत टाकलं तर शाळेत स्कूल व्हॅन येते. सुरुवातीचे 10 दिवस खूप छान गेले. ते काका म्हणायचे तुमची मुलगी खूप गोड आहे, शांत बसते. पुढे बसायची. 20 दिवसानंतर असं झालं की ते काका म्हणे आता थोडी हे झाली, खिडकी बाहेर हात काढते. नंतर 1 महिना म्हणाले, अहो दादा तुमच्या पोरीने माझे सीट कवर फाडले. सीटचे आम्ही असं आम्हाला असं झालं की अरे एवढी औलादी झाली, म्हणजे एवढी मस्ती करायला लागली. खूपच इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. आपल्याकडे काही कप्स आहेत, गन आहे आणि डार्ट आहे. तुम्ही डार्टच्या सहाय्याने कप्स उडवायचे. जितके जास्त पाडाल तितके जास्त पॉइंट्स मिळतील. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. काय वाटतं आई का बाबा कोण जिंकणार? बाबा. आणि पहिला कोणी खेळायला पाहिजे, आई की बाबा? बाबा. बाबा. बाबा, all yours. Your time starts now. बाबा बाबा बाबा. Starts now. Rashmi, 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 Rashmi. लहानपणी काय आजोबांना मारायचा? लहानपणी आता माझे बाबा झोपलेले असतात ना, मग मला पाणी घेतो आणि त्यांच्या अंगावर नव्हतो. ते आहेत पोलीस मध्ये होते, आता रिटायर झाले ऑगस्ट मध्ये. त्याला एक फटका दिल्यावर तो गप, म्हणजे ते एकच माणूस आहे की त्याला मारतात. आता तो सांगतोय ना मला मम्मी बरोबर गावाला जायचं का, तर देखते आहेत ना, त्यांना फोन करून सांगतो मी तुमचा फटका मिस करतोय. आता माझं तुमच्या गावाजवळच एक काम, ते काम झालं की मी येतो तुम्हाला घ्यायला. पण काय बी झालं तरी मी माझी जमीन ऐकणार नाही. ती जागा घेण्यात राजवीर मोहिते पाटील इंटरेस्टेड. तुमच्या जमिनीच्या चारी बाजूला बोर्ड लावा, यांना वीज मिळणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, ती जागा 10% रकमेत सुद्धा कोणी विकत घेता काम. मग येऊ ना घ्यायला. आजचा एक दिवस राहता ना, उद्या येते घरी. म्हणजे तुम्हाला माझी आठवण येत नाही? आठवण येते पण असं वाटलं की कदाचित अथर्व तुला समजून घेईल, पण नाही, त्यानेही तुला समजून नाही घेतलं. खूप एकटा पडलोय मी. आदित्य, एक लक्षात ठेव, आणि मी कायम राहणार आहे तुझ्यासोबत. बाकीच्यांना सोडून दे. घरात छान सुगंध पसरलाय ना. सुगंध किती वेडीस काय? नाही काय, असं छान फुलाचा सुगंध दरवळला असं नाही वाटत घरात? तुला कोण आणणार आहे ते? हा, इथे कोण आणणार फुलं? पण आज ना मी पुन्हा पाहिलं मानसला त्या वडके सोबत, आणि तेही तुझ्या बाबांच्या ऑफिस जवळ. तुझं असं एकटक बघण्याला मी तुझी मीनाक्षीबद्दलची सिंपथी समजायचं आहे की तुझं मीनाक्षीवर असलेलं प्रेम समजायचं आहे? नक्की माझ्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. आपण मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतंय. मीनाक्षीबद्दल सगळी माहिती कळली.